कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करताना सोलापूर शहरात सामान्य नागरिकांना सुरक्षेची हमी वाटेल अशा कार्यक्षमतेने प्रशासन चालू अशी गवाही शहराचे नवीन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली. सोमवारी सायंकाळी नवनियुक्त पोलीस आयुक्त राजकुमार यांनी मावळते पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यानंतर प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना त्यांनी पोलीस आणि नागरिकातील संवाद चांगल्या प्रकारे टिकून ठेवण्यावर भर दिला आहे. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार बोलून दाखविताना राजकुमार यांनी यापूर्वी जळगाव येथे पोलीस अधीक्षक पदावर केलेल्या कामांचा दाखला दिला. जळगावमध्ये 1.5 वर्षाच्या कार्यकाळात तब्बल 56 गुन्हेगारांवर MPD कायद्याखाली स्थानबंदची कारवाई करून गुन्हेगारीला आळा घातल्याचा दावा त्यांनी केला आहे. मावळते पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांना सुमारे 1.5 वर्षाचा कार्यकाल मिळाला. त्यांची बदली नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत सहसंचालक पदावर झाली. त्यांना निरोप आणि नूतन पोलीस आयुक्त राजकुमार यांचे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात स्वागत करण्यात आले. मुंबईला DCP होतो, नागपूरला DCP होतो, नंतर यवतमाळ जिल्हा नागपूर रेल्वे पोलीस आणि आता जळगाव जिल्हा SP म्हणून केलं आणि आता नुकतंच प्रमोशनला DIG रँकला तर सोलापूरच्या आयुक्त म्हणून नेमून झालेलं आहे. आज रोजी ते आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने साहेबकडून चार्ज घेतलेला आहे. आता माझं टीमकडून जे DCP JCP आणि जे PSOs जे आहेत त्यांच्याकडून ब्रीफिंग देणार आहे. मागच्या 10 वर्षाच्या क्राईम पॅटर्न अनालाइज करून ज्या ज्या दृष्टीने पोलीस हे जे जनताला सेवा देत आहे त्यात काय सुधारण करू शकेल, काय इम्प्रूव्हमेंट करू शकेल त्यावर फोकस करून विल गो अहेड विथ माय प्रोफेशनल ड्युटीज. आणि प्राइमरीली वुमेन सेफ्टी आणि स्ट्रीट क्राईम्सवर लक्ष राहील जेणेकरून आम जनता जे आहे ते सेफ फील केलं पाहिजे, तेच प्रायोरिटी आहे, त्यानुसार कारवाई करा. सो एनी फर्दर क्वेश्चन्स काही जनरल असलं तर विचारा, पर्टिक्युलर इश्यू बदल असलं तर ब्रीफिंग झाल्यानंतर खरं इन्फॉर्मेशन आल्यानंतर मी आपल्यासोबत चर्चा करतो आणि काय मुद्दा आपल्याला मला कळवायची अशा काही मेसेजेस आलं होतं, आपण काही जण फोनवर संपर्क केलं होतं, ते सगळं नोंद केलेलं आहे. त्यावर टीमसोबत चर्चा करून सद्यस्थिती काय आहे, पुढे काय कारवाई करून इम्प्रूव्ह करायची त्याबद्दल आम्ही विचार करू. इतर जिल्ह्यांच्या प्रमाणे सोलापूरात आपण काय पॅटर्न म्हणजे कशावर फोकस असणार, कशावर भर असणार आहे आता जस्ट मी दोन फोकस एरिया आता सांगितलं होतं, आपल्याला आणखी फोकस एरिया पाहिजे असल्यास तर पहिले करू. आपण 3-4 जिल्ह्यात काम केलेलं आहे त्या प्रामुख्याने कशावर भर दिला, कारण सोलापूरात तेच मी सुरुवातीलाच सांगितलं होतं. वुमेन सेफ्टी आणि स्ट्रीट क्राईम्स कमी करणे जे आहे तेच प्रायमरी फोकस आहे. स्ट्रीट क्राईम्स कमी म्हणजे या चेन स्नॅचिंग असो, आता एक सामान्य माणूस घर सोडून ते मार्केटला गेलं परत आलं तोपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचा भीती नाही वाटला पाहिजे. जसं कोणी माझ्या पैशाने चेन इसून जाणार आहे का, माझी 2-व्हीलर चोरी होणार आहे का, माझ्या पॉकेटमध्ये होणार आहे का, कोणी गुंड येऊन मला धक्का मारला आणि मी जॉब विचारलं तर मला मारहाण करणार आहे, हे जे स्ट्रीट क्राईम जे आहे यावर सामान्य जनताला भयभीती नसलं पाहिजे, माझ्या सिटी सेफ आहे असं त्यांना वाटलं पाहिजे. त्यानुसार पोलीस विभाग आपला जनतेची सेवा त्या दिशेने करेल अशा अपेक्षा आहे आणि टीमसोबत मिळून मी पण त्याच काम करणार आहे. मी मुंबई क्राईम ब्रांचच्या पहिला DCP सागर क्राईम, सो तेव्हापासून अभ्यास आहे आणि सायबर सिक्युरिटी जे आहे ते एव्हरी इंडिव्हिज्युअलकडे आहे आणि त्याचं प्रायमरी
रेस्पॉन्सिबिलिटी जी आहे ते युजरच्या आहे. तर त्यामुळे सायबर सिक्युरिटी वाढवणार म्हणजे ते पूर्ण नेटवर्किंगचे विषय आहे, त्याबद्दल विषय नाही. पण सायबर क्राईमचे जे डिटेक्शन जे आहे ते व्यवस्थित आम्ही टेक्निकली वर्कआउट केलं तर शक्य आहे, त्यावर नक्की भर देणार आहे. आणि सायबर क्राईम्स कमी करण्याच्या दृष्टीने अवेअरनेस कॅम्पेन्स आणि जे इंडिव्हिज्युअलचे जे त्यांच्या बाजूचे जे रेस्पॉन्सिबिलिटीज आहेत ते त्यांना कळलं पाहिजे, त्यानुसार आमच्या कॅम्पेन्स वगैरे सुरू. सर, गुन्हेगारी कमी करण्यासोबतच अवैध धंद्यांवर नियंत्रण आणण्यासाठी काय आपली भूमिका असते? ते दोन्ही इंटरट्वेंड आहे, एक वाटलं तर दुसरं पण वाटणार. तर आम्हाला हे कमी करायचे म्हणजे ते पण बंद करावं. सोलापूर हे सांस्कृतीच्याविषयी जवळचं शहर आहे. सोलापूर शहर हे सांस्कृतिक आणि उत्सवाचं उत्सवप्रिय म्हणून शहर आहे. या ठिकाणी विविध जाती धर्माचे महापुरुषांच्या जयंत्या वेगवेगळ्या सणांचे मिरवणूक निघतात. प्रामुख्याने तर डी जे विषय हा गाजतो, डी जे परवानगी द्या द्या कमी आवडत एकंदरीत याविषयी तुमचं काय मत आहे? याला जोडून सर डी जे आणि डिजिटल डिजिटल बँडचे अवैधपणे लावले जातात. सर्रासपणे तुम्ही शहरातील क्रिकेट प्रमाणे जर प्रत्येक सोबत म्हणून डिस्कस असेल आता लोकांचा कुठलाही गव्हर्नमेंट अथॉरिटीला आम्ही परवानगी देतो म्हणून म्हणू शकत नाही, बिकॉज गाईडलाईन्स आर व्हेरी क्लिअर. त्यात दुर्लक्ष झाला असेल तर किंवा त्यात लोकल रिक्वायरमेंट तशा परिस्थिती असेल तर त्यात बदल करण्याच्या मनस्थिती परत बदल करण्याचा प्रयत्न करतो. आणि शेवटी आता आपला घरच्या कोणी नेव्ह्यू असेल, कोणी कझिन असेल, कोणी नेतेवाईक असेल, तेच क्रिकेटच्या मंडळाला सहभागी आहे. सर्व सोलापूरकरांना तेच आम्हाला वाटत आहे ते डिजिटल लावायचे म्हणून ते आपल्यापैकी कोणाचे नेतेवाईक आहे, मित्र आहे. सो ते त्यांच्या मनस्थिती सायकोलॉजिकली ते चेंज करण्यासाठी प्रयत्न करू. ते एक वन टू वन संवाद साधलं तर त्यात नक्की बदल येईल असं मला वाटत आहे. सर, तुमच्याविषयी बऱ्याच म्हणजे वर्तमानपत्रात सुद्धा वाचलेलं आहे, तुम्ही एक युवा अधिकारी आहात. तर सोलापूर सुद्धा एक कामगारांचं शहर आहे, मात्र या सोलापूर शहरामध्ये जे युवा पिढी आहे जे अवैध गोष्टी असेल, मटका जुगार अवैध सावकारी असेल, त्याच्या आहारी मोठ्या प्रमाणात जात आहे. तर या युवा पिढीला वाचवण्यासाठी किंवा त्या गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर करण्यासाठी आपण काय पावले उचलणार? तेच प्रश्न आहे, तेच उत्तर आहे. ते वेगळ्या वेगळ्या वर्षांमध्ये विचार काय पाहिजे म्हणजे काम दिसत तुमच्या साईड असं असते अशा पंचलाईन वगैरे मी म्हटलं नाही, दोन्ही म्हटले.